लातूर जिल्ह्यामध्ये मात्र एका कुटुंबावर काळाचा घात झाला असून ते कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी निघालं होतं आणि यामध्येच मात्र पिकअपचा आणि गाडीचा समोरासमोर धडक झाली आणि मात्र काही क्षणामध्येच होत्याचं नव्हतं झालं। यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। लातूरमधील मोटरसायकल आणि पिकअपचा समोरासमोर धडक झाली असून या अपघातामध्ये मात्र एकाच कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाला असून हे कुटुंब लातूर तालुक्यातील हकीवाडी तांड्यावरती राहत होते। लातूर तालुक्यातील हकीवाडी तांड्यावरती रहिवासी असलेले हे कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी जात होते। हकीवाडीमधील हे कुटुंब कर्नाटक मधून ऊस तोड काम करून परत आलं होतं। त्यानंतर हे कुटुंब 15 दिवस तांड्यावर राहिलं आणि त्यानंतर पुन्हा ऊस तोडणीच्या कामासाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील असणाऱ्या रांजणी येथील नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यावर निघालं होतं आणि लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे या रेणापूर तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी आठवडा बाजार केला आणि त्यानंतर मात्र ते कुटुंब रांजणीच्या ठिकाणी जात असताना मात्रच काळाचा घास झाला आणि यामध्येच मात्र काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं।